यावेळेस चांगला फटका पाहायला मिळालाय लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल चाललाय क्षेत्रक्षक एका हाताने अडवण्याचा प्रयत्न करतोय उत्तम शेळके मात्र त्याचा प्रयत्न अपुरा आलाय चौकार यावेळेस बघा कार्पेट बॉल मात्र मिळते तर मी विनंती करतो सांनपाडा पोलीस स्टेशन मध्ये सर्व पोलीस बांधवांना की आपण या आपण व्यासपीठावर यायचे आपला सन्मान या सानपाडा प्रीमियर लीग दोन हजार तेवीसच्या माध्यमातून इथे करण्यात येणार आहे सदरक्षणाय राय हे वाक्य घेऊन मात्र दिवसातील प्रत्येक मिनिट जे सर्वसामान्य नागरिकांचं रक्षण करतात असे सानपडा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस बांधवांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर आपला नक्कीच सन्मान या ठिकाणी करण्यात येईल सोमनाजी वासकर यांच्या शुभ असते सिंगल आली आता मात्र यश ठाकूर स्ट्राईकवर पहिलाच बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला कारण पॉवर प्ले सुरू आहे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे बॉल पार दंदन करत गेलाय चौकार यावेळेस मिस स्टाईम स्ट्रोक झालाय स्वतःशी नाराज काहीसा पाहायला मिळालाय फ्लाइट दिली होती या बॉलवरती म्हणजे मिस्टर प्रदीप यांनी डॉटबॉल इथे येतोय हर्षल पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे नक्कीच तर प्रदर्शनीय सामना यानंतर आपण पाहतोय खेळवण्यात येणार एक सनपाडा पोलिस आणि त्याचबरोबर श्री सनपाडा एट क्रिकेट संघ आणि जर सांदपाडा पोलीस संघ विजय होतोय तर त्यांना सोमनाथजी भास्कर यांच्याकडनं दोन हजार रुपयाचं मात्र बक्षीस देण्यात येईल यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय लगातार दोन बॉल डॉट आले यश ठाकूरच्या विरुद्ध मिस्टर प्रदीप यांचे टीमची टोटल आहे ती म्हणजे दहा यावेळेस मात्र फटका फसलाय मात्र क्षेत्रक्षक पोहोचण्यापर्यंत मात्र इथे दोन धावेसाठी प्रयत्न करत आहेत दोन्ही फलंदाज आणि दोन धावा देखील पूर्ण होत आहेत शेवटच्या बॉलवर दोन धाव आले जिथे टीमची टोटल मात्र या पॉवर प्लेन नंतर जाऊन पोहोचते पाम संघ या ठिकाणी टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय तुम्ही पाहताय श्री सनपाडा एट क्रिकेट संघ आयोजित सानपाडा प्रीमियर लीग दोन हजार तेवीस पर्व क्रमांक सहा आहे इथे जो संघ जिंकतोय तो मात्र मध्ये प्रवेश करतोय आणि यानंतर भावे स्मृती आणि माऊली युनिवर्स असा सामना रंगणार आहे तिथे जो संघ विजय होईल तो मात्र सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे याच्यानंतरचा सामना मात्र प्रेक्षणीय राहणार आहे तिथे सनपडा पोलीस विरुद्ध श्री सनपडा एट क्रिकेट संघ असा सामना रंगला जाईल तर कॅप्टन आपण उपस्थित राहायचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपला केला जाणार आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय प्रमोद पाटील यांना पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी त्यांच्या हातामध्ये मात्र छेडू आपल्याला पाहायला मिळतोय कोणती विकेट गेली नाही पहिल्या ओव्हरमध्ये जिथे मिस्टर अलंकार आणि यश ठाकूर दोघांच्या बॅटमधनं एक एक चौकार आपण पाहिला जिथे टीमची टोटल बारावर जाऊन बसते बिनबात बारा धावा धावफलकावर पाम फायटर्स यावेळेस स्टेप आवडून खेळण्याचा प्रयत्न बॉलने घेतली विकेट किपरने त्याचं काम केलंय पूर्ण पहिला धक्का लागतोय पाम फायटर्स टीमला फलंदाज बाव मिस्टर अलंकार संगीत आणि तितकाच चांगला डान्स आपण पाहतोय माऊस यांचा पहिल्याच बॉलवर यश मिळाले प्रमोदजी पाटील यांना मिस्टर राजेश यांनी आपण पहिले तर राकेश यांनी यांष्टीचित केली यावेळेस बघा अगदी सरळ बॅट नाही समोर फटका खेळलाय सागर घाटगे ऑनला तैनात आहेत वन बाउन्स बॉल ला, ला कलेक्ट करतायत फेक करतायत अचूक एकच धाव मिळते आणि दहावे फलक पुढे सरकते तेरावर यश ठाकूर साठी पारितोषिक आहे हर्षल पाटीलकडनं षटकाराला पाचशे चौकराला दोनशे एवढेच बघा आपल्यानंतर थोडासा खाली राहतोय वॉल व्हेरिएशन आहे प्रमोद पाटील यांच्याकडे प्रत्येक वेळी आपण पाहतोय वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येते आणि त्यामुळेच काय फलंदाज इथे सेटल होत नाही क्रीजवर प्रत्येक बॉल वेगळ्या पद्धतीने आहेत यावेळेस बघा बॅटच्या खालून बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातात जिथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळाला तीन बॉल आतापर्यंत हाताळले प्रमोद पाटील यांनी एक धाव करून एक धाव देऊन मात्र एक विकेट मिळवली आहे हा बॉल सोडून दिलाय है पडल्यानंतर अजून थोडासा बाहेर निघाला हा बॉल की काय मात्र लगेच घोषणा केली जिथे टीमची टोटल फोर्टीन एक गडी बाद चौदा धाव धाव फलकावर आहेत यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस त्याला टोलवलाय मिडविकेटला शेतरक्षक आहे उत्तम टू बाउल्स कलेक्ट करतोय आणि चांगली फेकी करण्याचा प्रयत्न पैकी थोडीशी यष्ट्यांपासून दूरवर पाहायला मिळते आणि तिथे मात्र एक सिंगल दोन्ही फलंदाज पूर्ण करते टीमची टीमशी टोटल पंधरावर जाऊन पोहोचते महत्त्वाचा जा सामना आहे आता नॉकआउट स्टेजला आपण आहोत या सनपाडा हो प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमधल्या इथे जो संघ जिंकतोय तो, तो मात्र सेमीफायनलमध्ये मा प्रवेश करतो आहे जिथे कालच्या दिवसामध्ये ओम श्री आणि विदिशा चॅलेंजर्स हा संघ ऑलरेडी दाखल झाला आहे तिसरा संघ आपल्याला या मॅचमध्ये मिळणार आहे बघूया पाम फायटर्स की स्वर्गीय अशोक स्मृती यामुळे सुलटॉस बॉल फटका फसलाय सरळ उत्तमच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय आणि मात्र प्रमोद पाटील यांना मिळालंय या ओव्हरमधलं दुसरं यश काय डान्स करत विकी माऊस प्रेक्षकांचं बरं पूर्ण मनोरंजन ही आज जोडी दिवसभर मात्र प्रेक्षकांचं कौतुक आणि टाळ्या मिळून जाणार आहे विकेट गेले नवीन बॅटर मैदानाच्या गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरला आणि इथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय आपण पाहतोय बॉल हातातनं निसटला उत्तम शेळके आणि बॅकअप येताना पाहायला मिळाला तो म्हणजे सागर घाडगे यांचा आणि त्याच धावून पूर्ण केल्या गेल्यात दोन ओव्हरचा खेळ संपला या तीन धावीच्या मदतीने टीमशी टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे दोन गडी वाद अठरा ओवर पाम फायटर संघ बायकाला नसतं तर नक्कीच अबाल सीमा पलीकडे गेला असता मात्र तोपर्यंत पाच बॉलमध्ये पहिल्या दोनच धावा आला त्यानंतर अंतिमच्या बॉलवर मात्र इथे तीन रन्स आल्या आहेत धावून त्यामुळे या ओवरमध्ये एकूण धावा खर्च झाला त्या म्हणजे सहा आणि टोटल स्कोअर जाऊन पोचलाय तो म्हणजे अठरावर एटीन विथ द लॉस ऑफ टू विकेट्स स्पाम फायटर्स संघ थोडं फास्ट खेळायचं बघा पंचवीस मिनिटांचा तुम्हाला अवधी देण्यात आला आहे प्रत्येक इनिंगसाठी त्यामध्ये तुम्हाला इनिंग तुमची संपवायची आहे सांपडा प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचा आपण अनुभव घेत आहे श्री सांनपाडा एट क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा आहे साव पर्व आहे सहावं पर्व असते तरी अजूनही सर्व लेजंड खेळाडू युवाच पाहायला मिळतात साव पर्व युवाच सर्व अगदी फोर्टी प्लस खेळाडू देखील वरचड ठरत आहेत काही वेळेस या युवा खेळाडूंच्या दोन वर मध्ये अठरा आल्या जिथे गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर विनय विनय काटकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय यश महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे विनय काटकर आपल्याला पाहायला मिळतील समोर असेल बॅटर तो म्हणजे वितेश वास्कर तीन धावा त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत येताना पाहायला मिळते नॉनस्टॅकला यश ठाकूर आहे त्याच्या बॅटमधनं एक चौकार आत्तापर्यंत आलाय एवढेच बघा खूप चांगला बॉल अगदी पिचिंग खूप चांगली लाईन लेन्थ अतिशय अचूक पाहायला मिळाली विनय काटकर यांची पहिला बॉल डॉट येतोय यश ठाकूर जेवढी स्ट्राईक घेईल तेवढा मात्र फॅटर्स टीम साठी फायद्याचं ठरणार आहे आता शिक तिसऱ्या ओवरचा पहिलाच बॉल झाला अजून भरपूर बॉलचा खेळ शिल्लक आहे याही वेळेस बघा बीट केले पडल्यानंतर थो थोडासा खाली राहतोय पण तर काय विकेट किपिंग पाहायला मिळते राके। राकेश यांच्याकडनं अगदी पापणी लवते ना लवते नक्कीच बॉल गॅदर करतायत यष्ट्यांचा उद्ध्वस्त करतायत विकेट किपिंग खूप चांगली पाहायला मिळते राकेश यांची याही वेळेस बघा पडल्यानंतर थोडासा भरपूरच खाली राहायला पा पाहताना मिळाला हा बॉल तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट आहेत बाईसच्या रूपात कारण विकेट किपर राकेश यांच्या बॉल मात्र काही पकडता आला नाही आहे आणि जे स्ट्राईक रोटेट करण्याचं काम होतं ते दोन्ही फलंदाजांना केले कारण यश ठाकूर मात्र जेवढा स्ट्राइक येईल तेवढं टीमच्या फायद्याचं ठरणार आहे जिथे टीमची टोटल या बाईसच्या मदतीने जाऊन पोचली एकोणीसवर आणि अजूनही या ओवरमधला तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिले दोन्ही बॉल डॉट हाताळले होते कोणती धाव दिली नव्हती विनय काटकर यांनी आता डावकऱ्या आताचं यश ठाकूर समोर आहे राऊंड द विकेट हा बॉल सोडून दिलाय आणि विकेट किपरच्या देखील आवाक्याच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळाला वाईट प्लस वन दोन धावा या ठिकाणी प्राप्त करत आहेत टीम फार्म फायटर संघ जिथे टीमची टोटल जाऊन पोहोचते एकवीस वर ट्वेंटी पण जिंकणारा संघ दाखल होणार आहे सेमीफायनलमध्ये अजूनही तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हरमध्ये जिथे विनय काटकर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीचा ही जबाबदारी हाताळत असताना यावेळेस बघा स्लॉट मध्ये बॉल होता फटका फसलाय खूप उंच गेलाय बॉल क्षेत्रक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतात मिस्टम मिलिन आणि मोठा धक्का लागलाय पाम फायटर्स टीमला धाबे दलाल येतात डगआउटचे कारण यश ठाकूर जाईल मैदानाच्या बाहेर मच विकास यादव आला आता महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर गेला यश ठाकूरच्या रूपात रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागणार आहे आता विकेट्स टाकायचे नाही आहेत चौकार षटकार खेचायचे धावफलक्याला चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवायचे कारण स्वर्गीय अशोक स्मृती टीमची बॅटिंग लाईनअप देखील तगडी आहे अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे टीमची टोटल एकवीस आहे तीन गड्यांचा तीन गडी मात्र आत्तापर्यंत बाद झालेत यावेळेस बघा डिफेन्स करण्याचा प्रयत्न मात्र बॉलने घेतले अतिरिक्त उसळी आणि घेतला शरीराचा वेद तो म्हणजे फलंदाज विकास अंतिमचा बॉल शिल्लक खूप चांगला षटक आतापर्यंत राहिले पहिलं षटक जर सोडलं जिथे दोन डिजिटमध्ये धावा आल्या बारा त्यानंतर प्रमोद पाटील यांनी सहा धावा खर्च केल्या टोटल स्कोर होता अठरा आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाच बॉल मध्ये रन्स खर्च केल्या के त्या म्हणजे फक्त तीन यावेळेस बघा खोलवा टप्प्याचा बॉल प्रॉपर टायमेक जुळला नाहीये बॅटच्या बॉटमला चेंडू लागतोय एकच धाव मिळते जिथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय तो म्हणजे विकास या एका धावेच्या मदतीने तीन ओव्हरचा खेळ संपलाय जिथे टीमची टोटल आहे बावीस गडी बाद झाले तीन चला थोडं फास्ट खेळायचंय बावीस धावा दावफलकावर आहेत खूप चांगली ही गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बॉलवर बघा या ठिकाणी सिंगल आली सिंगलच्या मदतीने मात्र इथे टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती म्हणजे ते बीसवर ट्वेंटी थ्री आता मात्र वितेश वास्कर आहेत स्ट्राईकवर कोणताच्या मार्कवर विकी ओवर द विकेटने यावेळेस फटका फसला मी स्टाईम स्ट्रोक आहे आणि इथे कॉलिंग नाही आहे कोणताही कॉल करणं गरजेचं होतं कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला जिथे स्ट्राईक रोटेट करते दोन्ही बॅट्समन एक धाव मिळते टीमची टोटल एकाने पुढे सरकून ती मात्र जाऊन बसते चोवीसच्या घरात ट्वेंटी फोर अजून एक विकेट मिळाली असती गोलंदाजाला मात्र इथे कॉलिंग झालं नाही दोघांमध्ये विकास या आपल्याला पाहायला मिळतोय आता स्ट्राईक हो असेल धाव फलक मात्र वाढवावं लागणार आहे झपाट्याने गेअर चेंज करावा लागेल ला बॅटिंगचा फलंदाजांना कमी गती करून टाकला होता इथे मात्र फलंदाज दूरवर आल्या बॅट हवेत होती त्याच दरम्यान मात्र विकेट कीपर राकेश यांनी मात्र यष्ट्यांचा भेट घेतलाय वन मोर विकेट डाऊन ऑफ पाम फाइटर्स आपण पाहतोय राकेश शिंदे जे सानपडा हा जो संघ होता त्यामध्ये खेळणारे पहिले खेळाडू होते दोन हजार दोन साली आणि आतापर्यंत सात वेळा ट्रॉफी जिंकून देण्यामध्ये त्यांचं मात्र महत्वाची भूमिका राहिली होती या टीमला खूप अनुभवी आणि चांगले खेळाडू आहेत ते एवढेच भागात चांगला बॉल पाहायला मिळाला फुलर लेनचा अगदी विकेटकीपरचा वेध घेणारा बॉल जिथे कोणती रन या ठिकाणी आली नाही आहे आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय टीमची टोटल स्थिरवली ती म्हणजे चोवीस वरच त्यावेळेस ऑन साईडला मात्र दिशा दिली आहे आणि इथे पुन्हा एकदा सागर घाडगे बॉलच्या खाली आणि अजून एक विकेट जाईल पाम फायटर्स टीमची हर्ष आणि सोनू यांना एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी दो होऊ द्या मित्रांनो शिरीष आहे आता स्ट्राईकला जिथे अंतिमचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे या वेळेस बॉलरच्या डोक्यावरनं बॉलला उडवलाय बॉल लॉंगला जातोय चेंडू ना निसटलाय मयूर पाटीलच्या आणि इथे डायरेक्ट हिट नक्की केली मात्र पॉपिंग क्रीज मध्ये दाखल झालेत फलंदाज आणि येथे तीन धावा मिळतील दोन धावून काढलेले आणि एक ओव्हर थ्रो ची जिथे बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये जिथे तीन धावसंख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते सत्तावीस वर चार ओव्हरचा खेळ संपलाय झेल सुटली सर्वप्रथम त्यानंतर दोन धावा तर फलंदाजाने पूर्ण केल्या मात्र बॅकअप नव्हतं कोणताही आणि त्यामुळेच की काय बॉल मात्र गेला डिक्लेअर मध्ये चार ओव्हर नंतर सत्तावीस धावा माफक स्कोअर नाही अजूनही धावसंख्या भरपूर उभारावी लागणार आहे पामफटर्स टीमला अंतिमचे सहा बॉल आहेत त्यांच्या हातामध्ये जिथे मात्र मयूर पाटीलच्या हातामध्ये मा मात्र चेंडू आपण पाहतोय सोपवला जातोय हे दोन्ही फलंदाज खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या टीमसाठी चमकावं लागेल त्यांना खणीचे घाव सोसावे लागतील दोन्ही फलंदाजांना आणि मात्र हिऱ्यासारखं चमकावं लागणारे पुन्हा एकदा टाकीचे घाव मात्र सोसावे लागतील जिथे फक्त आणि फक्त सत्तावीस धावा धाव फलकावर पाच फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत आणि मयूर पाटीलच्या हातामध्ये आहे शिरीष आणि त्याचबरोबर वितेश वास्कर या दोन फलंदाजांवर मात्र जबाबदारी नितीन पाटील यांच्याकडनं वितेश वास्कर साठी पारितोषिक आलाय लगात तीन षटकार हजार लगातार तीन चौकार पाचशे आणि तेच आहेत स्ट्राईकला पहिलाच बॉल अगदी त्याला खोदून काढून मात्र काउकरांना बॉल ढकलय इथे मात्र डेंजर एंड ला या, कर, एंडला वितेश आहे विकेट किपर कडे मात्र थ्रो केला आणि त्यांनी यष्ट्यांचा वेध घेतला फलंदाज बाद विकेने मात्र ही फेकी केली पाहायला मिळतोय तो म्हणजे ओमकार ओंकार पाटील टीमची टोटल एक रन्य पुढे सरकून अठ्ठावीस वर जाऊन पोहोचली यावेळेस बघा बागफूटला जाऊन कट केलंय बॉलला डीप कव्हरला मात्र बॉल चाललाय वेगाने आणि क्षेत्रक्षक पाटला करतोय आणि चांगला प्रयत्न पाहायला मिळाला मात्र बॉल सीमारेषा पलीकडे जातोय आणि इथे चौकार प्राप्त करतोय तो म्हणजे ओमकार पाटील नक्कीचा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला अंतिम जस थोडासा त्याचा बॅलन्स गेला शरीराचा त्यामुळेच की काय बॉल निघून गेला सीमारेशच्या पलीकडे टीमची टोटल चौकाराच्या मदतीने झाली बत्तीस अजूनही चार बॉल शिल्लक आहे चार बॉलवर जर असेच फटके येत राहिले तर मात्र नक्कीच पंचेचाळीस पन्नासच्या आसपास दावफलक पाहायला मिळेल जिथे वर्तमान स्कोर बत्तीस आहे पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय मयूर पाटील रावट्या मुहूर्त विकेटने यावेळेस मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे सागर खाडगे काय झेल टिपलाय या मॅच मधला तिसरा झेल आहे सागरचा सा। अफला दोन अफला दोन आणि अफला दोन रिझल्ट फलंदाज बाध पाटील दोन कॅचेस या मॅच मध्ये आपण पहिले तर सागर काढगे यांनी पकडल्यात निलेश भवर आलेत ओंकार पाटील वाद झालेत टीमची धावसंख्या स्थिरावली होती म्हणजे बत्तीस वर्ष तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत तीन बॉल मध्ये बघूया आता निलेश भवर आणि त्यांच्या सोबत असलेले आपण पाहतोय मिस्टर शिरीष किती धावा वसूल करतायत याही वेळेस फटका फसलाय चार क्षेत्रक्षक बॉलवर येण्याचा प्रयत्न करतायत कोणी बॉल पर्यंत पोचलू शकलं नाहीये आणि ते दोन धावा बघा खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करत आहेत दोन्ही फलंदाज इथे टीमची टोटल जाऊन पोहोचते चौतीस वर अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतं डावकुरे हाताचा फलंदाज निलेश भवर तुकी की नुकताच मैदानात दाखल झालाय मयूर मह पाटील महत्वाची लढत सुरू आहे जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये जाणार आहे एवढे फ्लाईट दिली होती बॉलला बॅटची लकीशी कडा घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरनं हो के बॉल केला डिक्लेअर झोनमध्ये एक धाव फक्त मिळते पस्तीस धावा दफ्फल दाव केवळ अंतिमचा बॉल या पहिल्या इनिंगमधला चला एक्झिबिशन मॅचसाठी टॉससाठी यायचं आहे सानपाडा पोलीस विरुद्ध श्री सानपाडा एट क्रिकेट संघ एक्झिबिशन मॅच यानंतर खेळवण्यात येईल त्यानंतर मात्र स्वर्गीय भावे स्मृती विरुद्ध माऊली युनिवर्स अशी लढत पाहायला मिळणार आहे शेवटचा बॉल आहे विकेट होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा राकेश शिंदे यांनी मात्र यष्ट यांचा वेध घेतला आहे आणि फलंदाज मात्र बाद होतोय अंतिमच्या बॉलवर निलेश भवर पस्तीस धावा धावफलकावर आहे छत्तीस धाव संख्येचं लक्ष इथे मात्र ठेवण्यात आलंय ते म्हणजे स्वर्गीय अशोक स्मृती या टीम समोर येणाऱ्या तीस बॉलमध्ये तर कशा पद्धतीने स्वर्गीय अशोक स्मृती संघ हे टार्गेट चेस करेल छत्तीस धाब संख्येचं कॉमेंटरी बॉक्समध्ये करूया पुन्हा एकदा परिवर्तन ऐकूया उमेश जी सर यांना या दुसऱ्या सत्रामध्ये चला वेलकम बॅक सर्वांचं स्वागत आपण पाहतोय सानपाडा प्रीमियर लीग दोन हजार तेवीस पर्व सहावं श्री सानपाडा एट क्रिकेट संघ आयोजित एक दिमागदार आयोजन तुम्ही पाहताय आज या स्पर्धेचा फायनल डे आणि फायनल डेचा हा दुसरा सामना आपल्या समोर आहे फॉम फायटर्स विरुद्ध स्वर्गीय अशोक स्मृती दो या दोन टीमच्या दरम्यान सूर्य अशोक स्मृती या टीमनं टॉस इथं जिंकला होता फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये पॉम्प फायटर्सनं धाबा बनवल्या पस्तीस आणि छत्तीस रनचं लक्ष या मॅचमध्ये प्रस्थापित झालेलं आहे पहिल्या इनिंगमध्ये प्रमोद पाटीलनं केलेली अगदी भेदक गोलंदाजी त्याच्यानंतर मी जे विकेटकीपर होते राकेश शिंदेचं मी कौतुक करेन काय विकेट किपिंग आणि त्या मॅचमध्ये त्या इनिंगमध्ये त्यानं तीन स्टंपिंग केलेले आहे मी माझ्या माग विकेट किपरच्या मागे मी माझी पोझिशन होती आणि ती बघत होतो एवढ्या वयातसुद्धा वेगबॉन बॉल पकडणं युवराज खूप कठीण असतं ज्यावेळेस तुम्ही क्लोज किपिंग करता कारण आम्हाला म अनुभव आहे आम्ही बरेच वर्ष हे काम केलं आहे आमचं मोठेपणा सांगत नाही परंतु क्लोज किपिंग करणं किती अवघड असतं बॉलची पिचिंग पाहणं पडल्यानंतर बॉल कुठल्या बाजूला वळून घेतोय त्याच्यावरती कटाक्ष टाकणं त्यानंतर मात्र बॉल ग्रेप करणं या सर्व गोष्टी हे साने सागर गाडगेचं सा मी कौतुक करेन दोन कॅचेस त्यानं पकडल्या म्हणजे संपूर्ण ओव्हरऑल जर प्रमोद पाटील त्या टीमचा उल्लेख केला तर बॉलिंग चांगली केली फिल्डिंग चांगली के केली आणि खास करून धावांवरती कमी रोखलेली आहे पंच सिग्नल करतायत ग्रीन सिग्नल स्टार्ट टू द गेम सलामीची जोडी प्रमोद पाटील आणि त्याच्या जोडीला मिलिंद पाटील बॉलर शिरीष पहिलाच बॉल कव्हरच्या वरून बॉल खेळला आहे कॅप मध्ये बॉल शतरक्ष कुणी नाहीये बॉल चालला एक्स्ट्रा कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिलिनच्या बॅट मधून चौकार मानपाडा प्रीमियर लीगचा उल्लेख केला तर त्रिमूर्ती टायगर डीजे त्रिमूर्ती टायगर या टीमकडून खेळत असताना प्रमोद पाटील आयकॉन खेळाडू होता आणि ती स्पर्धा मात्र त्या वर्षीची जिंकली होती प्रमोद पाटीलच्या नेतृत्वाखाली मालिका विराची ट्रॉफी प्रमोद पाटीलनेच उंचावली त्याच्यामध्ये चांगला खेळ केला यावेळेस पा विकेटला एक टप्पा घेत बॉल गॅदर करतोय भरत वाढवाल डीपमध्ये आखे तोपर्यंत एक रन प्रमोदच्या बॅटमधून आणि मालिकावीरासाठी खूप चांगला खेळ केला एकसष्ट रन त्यानं बनवल्या आणि चार विकेट त्यानं प्राप्त केले होते आणि दोन कॅचेस दोन हजार एकोणीस सानपाडा प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये परंतु संघ होता रिमोटे टायगर्स परंतु आज प्रमोद पाटीलचा संघ सध्या तरी प्रवास चांगला राहिलाय प्रमोद पाटीलचा कालचे स्विच चा फटका प्रेक्षकांना मोहित करून गेला आता स्ट्राईकिंगला प्रमोद पाटील यावेळी पा धीम्या गतीने टाकलेला बॉल बीट करून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल या ओव्हरचा पहिलाच बॉल डॉट टाकलाय बोलर शरेश नेगीना काल शिरीष नेगीनं खूप चांगली बॉलिंग केली होती हे विसरून चालणार नाही धावसंख्या हो अकरा यावेळेस पाच स्वीटचा प्रयत्न पडल्यानंतर पुन्हा सरल केला विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल टाकलाय शिरीष नेगीनं टीमची धावसंख्या अकरा छत्तीस छत्तीस मध्ये पाच बॉलचा खेळ संपलाय अकरा रन स्कोर कार्ड वर शेवटचा बॉल शिरीष प्रमोद पाटील या शेरीष नेगीचा टप्प्याचा बॉल बॅटला प्रवेश झाला बॉल परत रन आली नाहीये चांगली विकेट किपिंग अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वर्गीय अशोक स्मृती ही टीमची धावसंख्या संख्या बाद अकरा मग नाश्ता जो ज्याने कोणाला ज्या कोणाला करायचा असेल त्याने लवकरात लवकर नाश्ता करण्यासाठी व्यासपीठाच्या पाठीमागे जायचं आहे आज नाश्त्याचे नाश्त्यासाठी पाव काल अगदी पुनेरी मिसल होती आज बुरजी पाव आहे आणि मी सोमनाथ वास्कर साहेबांचं भरभरून कौतुक करेन अशी स्पर्धा होणे नाहीये पहिल्या ओव्हरचा खेळ संपला अकरा ला बिनगडी बाद आता ओव्हर नंबर दोन मध्ये निलेश भवर बोलिंग करण्यासाठी आलाय स्ट्रायकिंग एरला मिलिंद पाटील दोन चौकार एक षटकार त्याने ठोकलेत यावेळेस पाप बॅकपुट जाऊन पुलचा फटका मिड विकेटला ठोकलाय मिलिंद पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार टीमची धावसंख्या सतरा सानपाडा पोलीस वर्सेस श्री सांनपाडा मागच्या मॅच मध्ये विकास कंसे यानं एक आयवा कॅच पकडली होती त्याच्यासाठी पाचशे रुपये आलेत विकास कंसे आपण या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती अठरा मिनगडी बाद अठरा चार बॉल मध्ये सतरा याकडे वरती आणि शिवसेना शहर प्रमुख उपविभाग प्रमुख आदरणीय श्री गणेश मानकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आगमन झालेला आहे व्यासपीठावरती त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सनपाडा प्रेमियर लीगच्या वतीनं शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत यावेळेस पास लॉक स्वीप खूप चांगला फटका मिलिंच्या बाटमधून अक्षरशः बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर लगातार तिसरा दुसरा षटकार टीमची धावसंख्या पंचवीस तीन ओव्हरची मॅच चला इथे सिंगल आली अशा पद्धतीने दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे सेकंड ओव्हरचा खेळ संपला सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या संख्या सव्वीस आता फक्त दहा रनची गरज आहे प्रमोद पाटील अठरा बॉल दहा रन असं समीकरण आहे या मॅच मध्ये युवराज टॉस घ्या एक प्रेक्षणीय मॅच आहे सानपाडा पोलीस आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सांनपाडा या दोन टीमच्या दरम्यान तिथे टॉस गेला जाईल आणि टॉस मंचावरती आमचे सहकारी समालोचक युवराज माले जोडले जातील बॉल अठरा बॉलमध्ये दहा करायचे आखे बॉलिंग ट्रॅकवरती कैलास दलवी थर्टी प्लसचा खेळाडू आणि स्पर्धा ज्या खेळाडूने थर्टी प्लसच्या प्लस माध्यमातून गाजवलेल्या आहेत तोच बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे ओव्हर नंबर तीनमध्ये कैलास धलवे थँक्यू सो मच जी मात्रे सर तर टॉस या ठिकाणी होतोय दत्ता जाधव टीमचे कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला सोमनाथजी वास्कर सानपाडा टीमचे कॅप्टन आहे टॉस या ठिकाणी होतोय तर जाधव साहेब पहिला कॉल करतील हेड आहे कॉल हेड आहे कॉल आणि हेडच झालाय तर काय निर्णय असेल सर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचं नाही घेतलंय कसं वाटतं तुम्हाला गेल्या वर्षी तुमचा संघ खेळला होता एक्झिबिशन मॅच मध्ये थोडस बोलायला लागतंयच सर तर हरकत नाही टॉस झालाय सर आणि सानपडा पोलिसांनी टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतली चला पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे मिलिंद पाटील टॉप एज लागलाय विकेट किपरच्या पाठीमागे खूप चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद टीमची धावसंख्या एक गडी बाद स्कोर कार्ड सव्वीस म्हणजे सतरा बॉल मध्ये दहा रनची गरज आहे या मॅच मध्ये चला ऐवा कॅच आलेला आहे ज्या ज्या प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडली असेल तर स्वतःहून या आम्ही तुम्हाला घ्यायला येणार नाही लक्षात घ्या ज्या ज्या प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडली असेल आणि त्यांचं पारितोषिक राहिलं असेल तर त्यांनी स्वतःवरती स्वतःहून व्यासपीठावरती यायचं आहे यावेळेस पा फटका चांगला आहे ऑन साईडला दिशा दिली मिडविकेटला भरत वाडबॉल बॉलच्या खाली तोपर्यंत एक रन इथे सिंगल कंप्लीट झाली फलंदाज रोहितच्या बॅटमधून चला सुधीर शिंदे आणि विकास कंसे हे दोन प्रेक्षक होते त्यांना आयवा कॅच पकडलेला आहे यावेळेस पाप बॅकफोर्ड जाऊन खूप चांगला अप्पर कॅट प्रमोद पाटीलच्या बॅटमधून सिंगल आली आणि या सिंगल नंतर टीम स्कोर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती एकोणतीस आता सात रनची गरज आहे या मॅच मध्ये सामना क्लिअर होत चाललाय होत चालल्यानंतर झालाय परंतु सामन्यामध्ये उलटफेर बघायला मिळेल का कैलास दलवी बॉलिंग ट्रॅकवरती सामना करेल प्रमोद पाटील यावेळेस पाच चांगला ड्राईव्ह हो, कार्पेटच्या सायन तिथे थोडीशी खराब फिल्डिंग लॉंगॉप मध्ये एकच धाव घेतली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता सिंगल नंतर टीमची धावसंख्या तीस फक्त सहा रनची गरज आहे या मॅच मध्ये येणाऱ्या बॉल मध्ये तेरा बॉल फक्त सहारण आणि डॉक्टर जैन सर नवी मुंबई महानगरपालिकेचे आतापर्यंत जर जैन सरांचा उल्लेख करायचा झालं तर पंचवीस हजारापेक्षा जास्त हे डॉक्टरच्या माध्यमातून पोस्टमॉर्टम झालेले आहेत असे आमचे सर्वांचे लाडके नवी मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर जैन यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे शिल्पकार स्वप्नाजी भास्कर साहेब यांच्या शुभस्थित केला के जातोय यांच्या माध्यमातून बॉडीचं चिरफाड केलं जातं पोस्टमार्टम आणि आतापर्यंत हा इतिहास आहे नवी मुंबई क्षेत्रामध्ये पंचवीस हजार पेक्षा जास्त डॉक्टरच्या जा माध्यमातून केलेलं आहे असे जेन डॉक्टर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांचा मी सांगपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो शेटक कर राखत सदा भरत वादवल भरत वाढवल भरत वाडवण आपण या